मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44 कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना एक आनंदाची व दिलासादायक बातमी बँकेने दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो कोरोना व्हायरसच्या या कठीण आणि बिकट काळामध्ये शेतकरी मजूर कामगार आणि नोकरदार ते अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. SBI बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ म्हणजेच फायदा SBI बँकेच्या तब्बल 44 कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना मिळणार आहे. SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार आता खातेधारकांना SMS शुल्क म्हणजेच SMS चार्जेस आकारले जाणार नाही. तसेच SBI बँकेच्या ग्राहकांना किमान मासिक रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवावी लागणार नाही. अर्थात आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही, बॅलन्स मेंटेन करण्याची गरज नाही. SBI बँकेचा हा निर्णय बँकेच्या सर्व बचत खातेधारकांसाठी लागू असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही माहिती आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून मागेच सर्व ग्राहकांना दिलेली होती. यापूर्वी म्हणजेच या अगोदर SBI बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवावेच लागत होते, अन्यथा खाते धारकाकडून चार्जेस शुल्क आकारले जात होते. मात्र आता SBI बँकेच्या ग्राहकांना MAB म्हणजेच मंथली ऍव्हरेज बॅलन्स मेंटेन केले नाही तरी आता कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा दंड द्यावा लागणार नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात SBI बँकेने सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्याचा नियम रद्द केल्याची घोषणा केलेली होती. यामुळे आता SBI च्या सेव्हिंग अकाउंट धारकांना आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स नसले तरीही कोणतेही चार्जेस म्हणजे दंड लावला जाणार नाही. यापूर्वी मेट्रो शहरातील खातेदारांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी 3,000 रुपये ठेवावेच लागत होते, नाहीतर बँकेकडून चार्जेस लावले जात होते. तर छोट्या शहरांमधील खातेदारांना कमीत कमी 2,000 रुपये आपल्या बँक अकाउंट मध्ये ठेवावेच लागत होते. व तसेच ग्रामीण भागातील SBI च्या खातेधारकांना आपल्या बँक खात्यात कमीत कमी 1,000 रुपये ठेवावेच लागत होते. ते म्हणजेच आपले खाते 1,000 रुपये ठेवून मेंटेन करावेच लागत होते. मात्र आता ग्राहकांना या बॅलन्स मेंटेनच्या कटकटीपासून मुक्ती मिळाली आहे. मेट्रो शहरांमध्ये ATM मधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा. SBI बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. अर्थात मेट्रो शहरांतील ग्राहकांना ATM मधून 8 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. व छोट्या शहरांतील SBI बँकेच्या ग्राहकांना ATM मधून 10 वेळा पैसे काढता येणार. म्हणजेच SBI बँकेचे छोट्या शहरांमधील खातेदार 10 वेळा ATM मधून विनाशुल्क फ्री मध्ये पैसे काढू शकतील. मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.